आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात गरज असते ती म्हणजे कॉम्प्युटर नॉलेजची. जॉबला रेडी व्हायचं आहे तर कॉम्प्युटर नॉलेज शिवाय पर्याय नाही. गेल्या 31 वर्षांपासून कॉम्प्युटर नॉलेजची परंपरा जपणारी व 21व्या शतकात वावरण्याचा आत्मविश्वास देणारी एकमेव कॉम्प्युटर संस्था ती म्हणजेच अमोल कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट. आमची वैशिष्ट्य, कडेगाव तालुक्यातील एकमेव 35 कॉम्प्युटरची अत्याधुनिक AC कॉम्प्युटर लॅब, ST पासची सोय, शासनमान्य प्रमाणित GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, ॲडव्हान्स टॅली विथ प्राईम, ॲडव्हान्स एक्सेल, कॉम्प्युटर स्किल, इंग्रजी संवाद, सॉफ्ट स्किल शिकण्यासाठी आजच ॲडमिशन घ्या. बहे तालुका वाळवा येथील सचिन तानाजी पाटील याच्या डोक्यात त्याचा मित्र लाल्या उर्फ विशाल विजय भोसले याने दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता परंतु त्याचा आज 4 वाजता मृत्यू झालाय. ही घटना बहे हायस्कूलच्या व्हरांड्यात घडली होती. यातील गंभीर जखमी सचिन तानाजी पाटील याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर होती पण आज उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय. ही घटना काल दुपारी 3 वाजता घडली होती. यातील संशयित लाल्या उर्फ विशाल विजय भोसले याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत समजलेली अधिकची माहिती अशी की दिवसभर हे दोघे मित्र एकत्रित होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बहे हायस्कूलची शाळा सुटल्यानंतर हायस्कूलच्या वरांड्यात येऊन झोपले होते. तिथून लाल्या उर्फ विशाल हा बाहेर जाऊन परत हायस्कूलमध्ये आला व त्याने सचिन पाटील याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेचे नेमके कारण अद्याप पोलिसांना समजले नसून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन व लाल्या उर्फ विशाल हे जिवलग मित्र असून या घटनेतील नेमके कारण आर्थिक देवाणघेवाण मधूनच झाल्याचे ग्रामस्थांमधून बोललं जाते. जखमीला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु त्याचा आज दुपारी 4 वाजता मृत्यू झाला. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.